कशी काय ग, किती कापले? आओ थोडी कापली, काय करायची कापून या मक्का? कुठी करायची? कशाला कुठे? हिरा किती आणल्यात? कुठे घर ताड्या तिथला हिरा? मला बी जरा थोडस बरं नव्हतं, त्याच्यामुळं मग मास्तर म्हणलं 2 दिवस न्या तिला घरी, जरा डॉक्टर का इंजेक्शन मारून आणलं ना. आजच्या दिवस आहे, आता उद्या घालवायच्या ते निघून दाजी. ज्वारीच्या बाजरीच्या आपण आळाशा टाकतो, असं आळाशा टाकून 1 दिवसभर वाळवायचं का नाही का? वाळवायचं नाही ना, 2 दिवस वाळवायचं. 2 दिवस आता अजून खर्च झालाय. हा म्हणजे एकच ऊन सकाळपासून ऊन द्यायचं आणि मग गोळा करून वजे बांधून डोक्या वगैरे न्याय लागण आता, कारण गाडी बी नेलं असतं पण गाडी न्यायला त्याला वाट नाही गाडीला. खरं तर पावल वाटे आणि मग त्या पावल वाटेला डोंगर आहे, डोंगराच्या खाली म्हणजे वावर असल्यामुळं वावरात खरं तर गाडी येत नाही. आपलं ट्रॅक्टरमध्ये किंवा मोटरसायकल वजे बांधून दिलं तरी गेला. आता 1 दिवस उद्या किंवा परवा दिवशी सगळ्यांनी येऊन 2-2 असं एक एक वजं बांधून न्यावं लागेल. तर किती खापा होत्या? खापा किती होत्या? हा बर बर बर, मामा पण आलत मदतीला, मका काढू लागाय. काय करायचं मामा? मग कसं कुठे करायचं? आजच्या दिवस कसलं पोत भरायचं? काय त्या पोताचं नाव? मुरगास ना का? ते किती दिवसाने गाला येतो मग बनवल्याच्या नंतर असं ना? आता एक वावर राख पुरं केलं आम्ही, झाली ना काढून? चल नाही. आता एक वज परत गायांना कुठे कराय? घरी नेणार आहे आम्ही, वरच्या वावरात काढली बाजरी. मामा बांधलीत कांस घ्यायची का? बांधायला आपल्या आता सोलायचं पण चाललंय. आता गुरं सोडून घ्यायचं आणि आपली साईडला कुठं तरी बांधायची. आता हे सकाळी उठल्याच्या नंतर हे काम चालतीतच. खोरं कुठे? आता कुठं बांधायच्या गाया? होय, आता या गायासाठीच आपल्याला मस्त बाकी मुरगाच बनवायचा आहे. ती चालली तयारी सगळी. दादाचं काय नाही, काय काम चालतच. काय चाललंय मग आता? काय झालं पोखऱ्यांनी काय केलं? जाऊ राहून राहून फोडलंय बघ. काय म्हणत फोडले देवा? त्याला आपण आरती करतो,
लांब जाण्यामुळे त्याच्या वजन देतात ना. आता ह्याच्यामध्ये आम्ही कोकऱ्याला खाद्य घालतो, जे आपली शेंगदाणा पेंड आहे ते पेंड, गव्हाचा भुस्सा, लिंबाचा पाला झालं उपर जाऊन असं केलं की फाकड चालली पुरा शाळा आहे का नाही? नाही ना. सागर काय रे जेवतोय होय? चहाचा पद नाश्ता चाललाय मस्त बाकी गाड्याला. तर बघण्याचं इकडे चाललंय काय चाललंय नक्की? काय नाही चाललंय साहेब, आणि कणस आणली होती मकाची. हा काल आणली होती पण रात्री बाजार टाइम नाही भेटला. मग पोर दिसते ते पोर म्हणते ते बाजून आम्हाला द्यायचं बाजून त्यांना खायला जरा हराव. मका काढायचं चाललंय काम कापून घ्यायची आणि मग कणस आपली गावली की आणायची पोरांना द्यायची बाजून मस्त पाकी खाती तर पोरू. काय कोरड्यास मग आज तर कोरड्यास काय कोरड्यास बनवले दररोज घालून वांगा बटाटा बाजारात झापडा वांगा बटाटा असा आहे ना. तर मस्त बाकी बाणाने आता हे कणस बाजायला टाकलं ते चुलीमध्ये हारावर आणि त्याला पोरांना द्यायची. काय आता मका आम्ही चाललाय म्हणलं आणि काल वर शिजतोय तर बाजा होता मग मला भाकरी करायची. काल मस्त बाकी मका काढली ना? हा काढली ना बरीच आणली होती सात पण काय काय खाली पोरांनी राहती बाजून. आता काय म्हणलं सीमा म्हणजे मला बी खायची म्हणलं मामा पण म्हणलं बांधू बांधू दोन तीन कर्ज बाज मग बाजली दोन जरा तोडाला. आम्ही तर हळद लावले जरा लिंबू लावले लय जोरात चालत ती चव येते चव चव येते ना आणि याला जरा मोडत मस्त बघित चालले मानायचं वाटतात. मालिश करून दे ती मालिश चालली त्याला मोडू का मामा मोडू का? नाही मोडत नाही लिंबापर्यंत मी खात द्या तुम्ही आता गरम आहे ना? हा गरम गरम मीठ लावा जरा एक नंबर ज्वारीचा हुरडा मकाचा त्याला निंबुरा म्हणतात किंवा हरभऱ्याचा हावळा हे अशी नाव असतात. कशी काय लागते रे शिमा होय सागर काय काय रात्रीच पोरांनी दान गावली ना? काय बर आता मस्त पाकी खातो जातो खाली वावरामध्ये त्यांनी रात्री खालच नाही असं झालंय का? तर आता मी पण जरा निघालोय वावरामध्येच मका आणायची आपल्याला इकडं तर जरा वाट करायची गाडीला डोक्यावर आणायची म्हणजे लय वेळ लागते आणि एखाद त्यांची मान चमकायची मान बसायची म्हणून आपलं गाडीवर आणायची बाजून मस्त बाकी जरा खोऱ्याने वाट करतो कारण आम्ही राहायला डोंगरामध्ये वाटा नसत्यात शेतात जायला मग जरा थोडीशी वाट करायची तर पुराण पण चालवली पुढे एखादी तुरमी तारबी असली ती पण तोडायची आणि दगड दोड असला तर ते वाटवणं काढायचा म्हणजे आपली गाडी नीट येईल त्यासाठी आता निघालो मी पुढं आणि मग आता मागून शिमान तुला यायची हे अशी कामं दररोज आमची राहते ते सगळीवरनं वाट बघित आलो एकदम चाडाची वाट आहे तर इथं जरा आता दगडी लावून घेतली आणि तर आता माती लावून घेतो म्हणजे आपली गाडी मस्त बाकी जाईल जरा वरची खडी खाली ओढून घेतल्या जागा भरून येईल आणि तारवड्याच्या कडेने असे गाडी खाली ह्या मक्काच्या वावरात जाईल आणि आपल्याला याचे मका घेऊन ह्या वावरातली तिची कुटी करायची मुरघास. आता दमलो हेच मी राय खाली ते खोराबतेत आहे वावरामध्ये आणि सीमा आणि सोला आम्ही मका घेऊन जाणार आहे घरी याचं शेतकऱ्याला काम राहतंयच तर जरा वाट करतो कारण वर जायचं म्हणलं तर लय मोठा चढी या माथ्यावर वर
डोंगरावर आमची घरं इथं, त्यामुळं शेतही खाली आणि मग वर न्यायचं म्हणलं उराडीचा माल, तर माणूस दमून जातो. तर हे मी बरीशी आता अर्धा तास झाला वाट करतोय, लांबून वाट करीत आलो फार त्या मंदिराच्या मागून जायचे आपल्याला, असं वर जाता येत नाही कारण इकडून लई उंच आहे. अशी वरनं वाट करीत आलो मंदिराच्या मागून, मग घरी न्यायची माका. तर आता दगड गोळा करतोय, तर आता सध्या एकटाच आहे मी. आता मागून शिमान सुलायची आणि मग ते मला बांधून देणार आणि मग मी घरी पोचवणार. जर नसते वाटतं मग डोक्यावर न्याय लागले असते, पर आता हाय जरा वाट बनवतोय. अशी दगडी लावून घेतली खाली, इथे नळी पडली पावसाच्या पाण्याची. ह्या अशा आमच्याकडं लाल माती आहे, अगदी महाबळेश्वरसारख्या ठिकाणाला अशी माती आपल्याला बघायला भेटते. असा लाल गेरूचा बाग आहे आमच्याकडं. जवळजवळ माझा तास पाऊन तास गेला असे भरून घेतली जागा. तर आता मस्त बघितलं गाडीवर चढून पुढं पण असंच केलं. पुढं पण चारी पडली होती पावसाचं पाणी वरून येतो डोंगरावून खाली, मग ती वाट तिथं चारी पडती की तिथं लय दगडी लावली माझ्या दाळी अशी वाटी किंवा इथं पण जरा आजूबाजूला मुरम खांदून घेतला आणि वाट तयार केली. अशी दोही साईडला खड्डा आहे, इथलं जरा गावात उपटून घेतलं. असं वर माळावर निघायची, माळावर मग देवळाच्या मागून जायचे मका घरी घेऊन. आता आलोय घरी, आता गाडी घेऊन जातो ना करतो सुलभ. सुलभ चल उराकलंय म्हणलं, म्हणलं उराकलंय. येतो जरा मदत करू लागाय. हा बापू मदत करू लागाय आता का भरता का आम्हाला काय भरतेल ते भरतेल मेन रोड असतो मदत करून मग मला परत मेन रागा जायचं. आता 9:30 वाजून गेलं त्या सर्वात सर्वात का 9:30 वाजून गेले बापू बन लगेच लगेच आपण सांगितलं की आपल्या हक्काला हो भाई वाट नसते झालं तर डोक्यावर व्हायला लागलास हा पर वावरत जा वावरापर्यंत गेली वाट डायरेक्ट वावरत तास गेला माझा त्यात. ठीक आहे जाऊ का मग चल सीमा चल बाळा. हा येतो येतो. तर सागर पण मस्त बाकी देवळामध्ये खेळतोय. सागर काय रे सागर गोडा आहे बारक्या भणे आणलेला तो आज आणला त्यांनी मंदिरामध्ये चालले त्यांचं खेळायचं मस्त बाकी. तर सागरला काय गड्याला आई बापाचं देणंच होत नाही किसन. 2-3 वेळा येऊन गेला मी मेंढराक असताना, कोणाला तर जोडीदार घेऊन येतो गाडीवर मग सागरची गाठ घेतो बाकीची घरच्यांची मग जातो. मी 1-2 वेळा गेलो होतो तिकडं. तर अर्चनाला किसनला म्हणलं तुम्ही या इकडं 4 दिवस, तर ते म्हणतात आम्ही तिकडंच बरं आहे मेंढराकडं कोणतं तरी आपल्याला काम करायचं. तर सागर गडे आणि सायंच्यात गुलजी सागर आणि संग्राम. आलो आता खाली इथं वावरामध्ये बापू आहे सीमा आहे मदतीला आणि जायची आता मका घेऊन. तर गाडी पण घेऊन आलो डायरेक्ट वावरामध्येच, चुला पण आली आहे दोऱ्या घेऊन. तर आता जायचे मका घेऊन घरी मुरघास बनवायचा आहे. करायचे गोळा आता करायचे म्हणजे मध्ये करायचं शेड बुडक दोन साईडला दोन करा म्हणजे जास्त माल जाईल. कारण मी तसा
लिंबाचा पाला आणतो ना, मग मस्त बाकी येतो आणायला. हा असं आता काय करत त्या, आता त्या साईडला इकडं शेंडा करा, त्या साईडला बुडका करा. हा ना, चला 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 उरका उरका शिमान. घास म्हणजे वज काय होत, दुईक वज सारखं राहत. किती तर उभं राहायला जागा राहिला म्हणतो. तर आता आणली आहे मका आणि बिराजी मस्त, बाकी आता कुठे करीन बाकीचे मका ही झाल्याच्या नंतर ती आणायची, कारण इथं बसायचीच नाही. असं व्यवस्थित घास लावायला लागतो. तर आता मस्त बाकी जेवतो ना जातो मेंढरा घेऊन, ह्यांचं चाललंय आता कुठे करायचं देखे. कडक बारीक गोड भाजली आता, बारीक भाकर अशी माझी पण मस्त बाकी बनवली. पापड आलाय का भाकरीला? आलाय का बार जण मला ते पापडा दावाय गेल्या होत मला बसते मस्त आलाय काय. पापड आला तर मस्त बाकी भाकर लागते खायला. मस्त शिमाने बनवली असा पापोडा निघते ऊन ऊन आहे. एक राहिली होती तर म्हणलं काल तर दोन भाकरी माझ्या खाली मी म्हणून ना, आता तिला पण थोडी शिकवली पाहिजे भाकरी करायला. तसं तर नाही शिकवायला गरज नसती आताच्या पोरींना, त्या मनाने शिकत्यात. पण आपल्याला वाटतं ना एखादी कर चपाती कवा शेवटची भाकर, एखाद्याशी काय कालवा आणि एखाद्याशी च्या, मग शिकत्यात एकदा दोनदा केलं की. दाजी बा दमले वय बापू नाही दम दाजी बा माझं लय कामाचं आहे, लय कामाचं आहे. आता लाईट गेली म्हणून बिराजीला जेवायला वेळ भेटला तर मग बिराजी अजून एक तास आहे जेवला होता. कुठे वाजता जेवलंच नसतं दाजी, तर हालो का मी मिडिया मेंढर हालो. झालं आता माझं काय घ्यायचं तुम्हाला? काय नाही आता झाले सगळं चुळ बरोबर परांडो पाणी घेऊ का? पाणी घेऊ.